डाउनलोड द Z5 ऐप नाउ। अग्ग बाई सुनबाईच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अनुराग त्याच्या चाळीतल्या घरी जायला निघतो। आजी त्याला सोडून येत असते तितक्यात त्यांचा पाय घसरून त्या खाली पडतात। शुभ्रा शुभमला स्टोरी सांगत असते तितक्यात अनुरागचा कॉल येतो व तो मला तुमची हेल्प हवी आहे असं म्हणत आजी पडली आहे हे सांगतो। शुभ्रा त्यावर तुम्ही शांत व्हा, मी लगेच सगळ्यांना घेऊन येते असं म्हणते। सगळे आजीला बघायला जातात तर अभिजीत डॉक्टर काय म्हणाले असं विचारतो। त्यावर मसल पूल झालाय, आजीला कम्प्लीट बेडरेस्ट सांगितलंय असं अनुराग म्हणतो। तर शुभ्रा आज मी इकडेच थांबते असं सर्वांना सांगते। घरी आसावरी अभिजीतला शुभ्रा तिकडे थांबली आहे हे मला नाही पटलंय। लीना मॅडमला मदत लागली तर तिकडे तिचं असणं चांगलं नाही का असं अभिजीत तिला म्हणतो। आसावरी आपण शुभ्राला मुलगा बघूया असं म्हणते। त्यावर अभिजीत तिचं सगळं छान सेटल होऊ देत मग पुढे बघू असं अभिजीत म्हणतो। अनुराग शुभ्राला फोन केल्यावर लगेच तुम्ही आलात त्यासाठी थँक्यू म्हणतो। त्यावर शुभ्रा येणारच ना, एवढी घट्ट मैत्री आहे आपल्यात असं म्हणते। अनुराग आणि शुभ्रा दोघेही बोलत असतात तेव्हा ती अनुराग कडून प्रॉमिस घेते, लवकरात लवकर तू त्या मुलीला तुझ्या फिलिंग सांगशील असं अनुराग कडून प्रॉमिस घेते। अनुराग शुभ्राकडे बघत स्वतःशीच बोलत असतो, शुभ्रा मलाही तुला सांगायचं आहे की ती मुलगी कोण आहे। सकाळी शुभ्रा आणि आजी गप्पा मारत असतात तेव्हा अनुराग येतो व आजी म्हणते मी व्यायाम यासाठीच करते कारण मला एकटीला राहावं लागेल। त्यावर शुभ्रा आजीला लवकरच तुमची नातसून येईल, अनुरागच्या मनात एक मुलगी आहे असं सांगते। तसं त्याने मला प्रॉमिस देखील केलंय असं आजीला सांगते। तेव्हा आजी आणि अनुराग एकमेकांकडे बघायला लागतात। आता पुढील भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी तुम्हीही पाहायला विसरू नका अग्गबाई सुनबाई झी मराठीवर। आणि या मालिकेच्या अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। Thank you.